नमस्कार, मी मिलिंद वानकडे। GTPL न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। सध्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। तर आपण भेटूया चिखलगाव सर्कलचे भाजपा अधिकृत उमेदवार राजूभाऊ ठाकरे यांना। तर चल भेटूया। नमस्कार। नमस्कार। थोडक्यात आपला परिचय जर प्रेक्षकांना कळला तर बरं होईल। मी राजेश ठाकरे, राहणार माजोड, भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी उभा आहे। मी या अगोदर ग्रामपंचायत सदस्य म्हणून 5 वर्ष ग्रामपंचायतमध्ये काम केलं। त्यानंतर मी जरासा मला माझ्या पक्षाला असं वाटलं की बा आपण की काहीतरी एक कामाची व्यक्ती आहे, त्यामुळं त्यांनी मला पंचायत समितीमध्ये 2020 मला पंचायत समितीसाठी एक भारतीय जनता पार्टीचं तिकीट दिलं आणि मी पंचायत समितीसाठी उभा राहिलो। परंतु OBC आरक्षणामुळे माझं जे पद होतं हे आरक्षणामुळे माझं पद गेलेलं आहे, त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाचे आदेश आल्यामुळे पुन्हा एक पोटनिवडणूक लागली आणि त्याला मला भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकदा मला संधी दिली। तर मला असं वाटतं की त्या संधीचं मी सोनं करणार। आपण राजकारणाकडे कसे काय वळले, म्हणजे आपण मुळात आपण कास्तकार आहे आणि राजकारणाची आपण गोडी कशी सुरुवात झाली? नाही, राजकारणामध्ये ओढायचा माझा पिंड नव्हता किंवा माझ्या घरचं जे समजा वातावरण होतं हे कधी राजकीय नव्हतं। परंतु ज्यावेळेस विद्यार्थी दशेमध्ये असताना असं कधी कधी वाटत होतं की बाकीच्या गावाचा जो आपण विकास पाहतो त्याच्यामध्ये आपल्याही गावाचा कुठेतरी विकास झाला पाहिजे, त्यासाठी संघटन करणं किंवा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी संघासोबत जुळलो आणि भारतीय जनता पार्टीसोबत जुळलो आणि भाजपची जी एक आमचे एक संघटनेचं जे कामाला एक नेहमी असं सांगण्यात येते की आपण बा जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे, त्यासाठी आपण राजकीय याच्यामध्ये आवश्यक आहे। कारण की आपण ज्यावेळेस मी बरंचसं असं बघितलं की ज्यावेळेस ग्रामपंचायत समिती म्हणसान सरपंच पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य ही काम करत असताना कधी कुठी कुठं कुठं जातीपातीचं किंवा असं विकासात्मक राजकारण न करता हे जातीपातीचं किंवा हे राजकारण करतात, त्यासाठी म्हटलं असं मला वाटलं की बा आपण काहीतरी एक वेगळं करून जर आपण याच्यामध्ये आलो तर आपण गावचा आणि स्वतःचा पण विकास करू शकतो। कारण की जर स्वतःचा विकास झाला तर गावचा विकास होईल, गावचा विकास झाला तर स्वतःचा विकास होईल, ही सूत्र आहे। त्या हे सर्व याचा अभ्यास केल्यामुळे मला असं वाटलं की आपण राजकारणामध्ये वळावं। आपण कोणची निवडणूक लढवली पहिल्यांदा? मी सगळ्यात अगोदर ग्रामपंचायतची निवडणूक लढवली। त्याच्या अगोदर प्रत्यक्षरित्या कधी निवडणूकमध्ये आलो नाही, पण ग्रामपंचायतमध्ये मी आलो आणि ग्रामपंचायतमध्ये येण्याचा माझा उद्देश एकच होता की बा गावामध्ये आपण जर विचार केला तर असं वाटते की बा लोकांना रस्ते, नाल्या, वीज ह्याच गोष्टी आवश्यक नाही आहेत। आणि ज्यावेळेस मी ग्रामपंचायतमध्ये आलो त्यावेळेस रस्ते, नाल्या किंवा वीज हेच बा आपण लोकांना उपलब्ध करून द्या असा माझा मुळीच उद्देश नव्हता। कारण गावचा जर सर्वांगीण विकास झाला तरच गावची प्रगती होऊ शकते। त्यासाठी मी सुरुवातीला काय केलं की माझं एक ध्येय होतं, ग्रामपंचायतमध्ये आल्यानंतर आपण गावच्या नालीसाठी कधी जे वाद होतात हे आपण सोडू शकतो, याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शेतरस्ते करावं लागतील। बऱ्याचशा लोकांना ज्यावेळेस मी माझ्या ग्रामपंचायतमध्ये उभं राहिलो त्यावेळेस मला असं वाटलं की मी माझी भावना बोलून दाखवत होतो की बा तुमचे जर गावातले नालीचे, रस्त्याचे हे जे वाद आहेत हे बा मी तुमचे सोडू शकतो। तर त्यांनी सांगितलं की बा तुझा काय फॉर्म्युला आहे, तर मी त्यांना सांगितलं की बा मी याच्यासाठी शेतरस्ते तयार करीन। त्यांचं असं म्हणणं होतं की बा शेतरस्त्याचा आणि नालीचा काय संबंध येते, तर मी त्यावेळेस त्यांना तेच सांगितलं की आपले जे नालीसाठी किंवा छोट्या छोट्या गोष्टीसाठी ग्रामीण भागामध्ये वाद होतात हे फक्त एकाच गोष्टीमुळे होतात की आपल्याला शेतीमध्ये आपल्याकडे वीज आणि रस्ते नसल्यामुळं आपण बागायत करू शकत नाही, पाण्याची उपलब्धता नाही, त्याच्यामुळं आपल्याला वेळ मिळतो, तो वेळ मिळाल्यामुळे आपण आपल्या घरी वाद करू शकतो। जर आपल्याला असं वाटलं की आपल्या वारात शेतामध्ये विहीर आहे आपण 24 तास बागायत करू शकतो, तिथं आपल्याला आपल्या घराच्या नालीच्या वादासाठी आपल्याला वेळच भेटणार नाही, त्यामुळं मला असं वाटलं की आपण तिकडे जर केलं तर आपण असं करू शकतो। पण ते लोकांना पटलं आणि
योगायोगानं असं आलं की त्यावेळेस ज्यावेळेस मी ग्रामपंचायतमध्ये आलो त्यावेळेस आमचे भारतीय जनता पार्टीचे माननीय आमदार रणधीरभाऊ सावरकर हे नुकतेच आमदार म्हणून निवडून आले होते आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं. त्यामुळं सर्वांगीण विकास म्हणजे सरकार असल्यामुळं की सर्व ठिकाणी विकास होत होता हे सर्वांच्या लोकांच्या लक्षात आलं की नाही. आज जर आपण राजूचं जर बा मागचं जर आपण पाहिलं की त्यांची जी काम करायची जी पद्धत आहे माननीय रणधीरभाऊसोबत त्यांचे जे संबंध आहेत किंवा माननीय तेजराभाऊ असतील अंबादासभाऊ उमाळे असतील किंवा विठ्ठलभाऊ चत्रकार असतील यांच्या माध्यमातून आपल्या गावाचा काहीतरी विकास करू शकतो. त्यामुळे त्यांनी माझ्यावर सर्वांना विश्वास ठेवला आणि मला ग्रामपंचायतला निवडून दिलं. तर आपण जो विषय ठेवला इथं की पांधण रस्ते करणं शेत रस्ते करणं त्याच्यानंतरच गावातले हे वाद मिटवले जाऊ शकतात ही कल्पना आपल्याला कशी सुचली? नाही कल्पना मला याच्यामध्ये अशी सुचली ज्यावेळेस अण्णा हजारे यांच्या गावाचं ज्यावेळेस बरेच वेळ लोकांनी नाव काढत होते त्यावेळेस असं लक्षात आलं की बा या गावाचा विकास होऊ शकते तर आपल्या गावाचा विकास का नाही होऊ शकत. आपल्या गावामध्ये बा बाकीचे गाव तंटामत झालेले आहेत तर आपले गाव का नाही होऊ शकत की बा त्याच्यामध्ये मी खोलामध्ये गेलो की नेमकं बा आपल्या इथं वाद कशामुळे होतात आणि वाद दादाचं जे स्वरूप असते ही किरकोळ स्वरूपाचं असते की मोठ्या स्वरूपाचं असते. पण माझ्या असं लक्षात आलं त्यावेळेस की बा ग्रामीण भागात जे वाद होतात ते फार किरकोळ स्वरूपाचे असतात म्हणजे शेजाराचे व शेजाराचे शेतीचे म्हणसान घरचे म्हणसान त्या वादामध्ये जर आपण थोडं सामंजस्य दाखवलं त्यांचं तर आपण कुठंतरी त्यांना एक त्यांची एक उन्नती किंवा प्रगती आपण करू शकतो. त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण जर त्यांचं पूर्ण जे वेळ आहे हा जर आपण शेतीकडे वळवला गेला तर आपण त्याच्यामध्ये आपण त्यांची या गोष्टीवरचं लक्ष केंद्रित केल्यामुळं एक तर शेतीचा फायदा होईल आर्थिक उत्पन्न वाढेल आर्थिक उत्पन्न वाढल्यामध्ये हां तर या सर्व गोष्टीमुळं असं मला असं वाटलं की बा जे मोठे मोठे लोक आहेत पिपेऱ्या पाटील असतील अण्णा हजारे असतील यांचे गावं जर आदर्श होऊ शकतात यांचे गावं जर तंटामुक्त होऊ शकतात तर आपल्याही गावामध्ये हे राबवावं लागेल हे जर राबवलं तर आपण लोकांची प्रगती होईल. त्यासाठी मी जास्तीत जास्त भर हा शेत रस्त्यावर दिला आणि सिंचनासाठी भर दिला आणि त्याच्यामध्ये मला माननीय रणधीरभाऊचं सहकार्य खूप झालं कारण की सरकार असल्यामुळं या शेतरस्त्यासाठी मी MRGSमधून एक सर्वात मोठा आमच्या गावचा रोड केला. त्या MRGSपासून रोडमध्ये सर्वात शेतकऱ्यांना असा फायदा झाला की आमच्या गावाचं एक वैशिष्ट्य असं आहे किंवा आमच्या सर्कलचं एक असं वैशिष्ट्य आहे म्हणजे त्यावेळेस मी म्हणजे गावापासूनच सुरुवात केली होती की आमच्या गावामध्ये ज्यावेळेस कपाशी लावण्यात येते त्यावेळेस निव्वळ कपाशी कधी लावण्यात येत नाही त्याच्यामध्ये उडीद आणि मूंग असते परंतु शेत रस्ते नसल्यामुळे ते उडीद आणि मूंग आम्ही करत नव्हतो. ज्यावेळेस आम्ही MRGSमधून एक सुरुवातीचा एक मोठा रस्ता केला त्यावेळेस सर्वांचे उडीद आणि मूंग केले आणि एकरी प्रत्येकाचा जवळपास 30 ते 35 हजार रुपये उत्पन्न वाढलं म्हणजे पूर्ण खर्च जाऊन म्हणजे आणि हा जो खर्च आहे त्यांना हा जास्तीत जास्त 3 महिन्यामध्ये त्यांच्या हाती आला त्यामुळे त्यांची प्रगती झाली. त्याच्यामुळं मी या ते माझ्या सगळं लक्षात आलं असल्यामुळे मी जास्तीत जास्त शेतरस्त्याच्या इकडे वळलो. बरं आपण ज्यावेळेस विराजमान झाले सरपंचपदावर तर त्यावेळेस लोकांच्या काय अपेक्षा होत्या आपल्याकडनं आणि त्या अपेक्षा आपण पूर्ण कशा केल्या? नाही मी ज्यावेळेस मला लोकांनी निवडून दिलं मी ग्रामपंचायत सदस्य म्हणूनच निवडून दिलं आणि मी ग्रामपंचायत सदस्यच होतो परंतु त्यावेळेस लोकांच्या अपेक्षाच असू द्या सदस्य असल्यावरही कारण की ज्यावेळेस मी सदस्य झालो त्यावेळेस तिथं सरपंच म्हणून ज्योत्स्नाताई खंडारे होत्या आणि ज्योत्स्नाताई खंडाऱ्याचे जे मिस्टर आहेत साहेबरावजी खंडारे यांचे माझे खूप आम्ही क्लासमेट असल्यामुळे चांगले संबंध होते आणि त्यांची एक सार्वजनिक जीवनात त्यांचं आयुष्य जवळपास पूर्ण आयुष्य त्यांचं गेलं असल्यामुळे त्यांचं विशिष्ट अधिकारी पदाधिकारी यांच्यासोबत चांगले संबंध होते आणि त्यांचं आणि माझं एकत्र आम्ही आल्यामुळं माझ्या गावाचा विकास झाला आणि त्यांनी मला पूर्ण सहकार्य केलं. ज्यावेळेस आम्ही सदस्य म्हणून इथं निर्माण झालो त्यावेळेस त्यांची कल्पना अशीच होती की गाव एक आदर्श रूपानं आपलं गाव कुठंतरी चमकलं पाहिजे आणि माझी ही कल्पना अशी होती त्या दोघांची सांगड लागली आणि माझ्या रूपानं त्यांना आणि त्याच्या रूपानं मला खूप फायदा झाला. म्हणजे ज्योत्स्नाताई खंडारे सरपंच असताना आपण सदस्य होते या दोघांची सांगड घालून आपण विकास काम साधली असं माझं वाटतं. हां या दोघांची सांगड असल्यामुळं मला खूप फायदा झाला कारण की ज्यावेळेस आपण ग्रामीण भागामध्ये काम करतो त्यावेळेस एखादी सदस्य म्हणा किंवा एखादा आमदार म्हणा किंवा एखादा खासदार म्हणा जर आपल्याला गाव लेवलवर जर काम करायचं असलं जोपर्यंत आपल्याला सरपंचाची साथ भेटत नाही जोपर्यंत आपल्याला सरपंचाचं सहकार्य राहत नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही. पण माझ्या दैवयोगानं म्हणा मला अशा एक व्यक्तीची साथ मिळाली की त्यांची पूर्ण पॉझिटिव्हली होती आणि त्यांना मला पूर्ण साथ दिली आणि मी माझ्या गावचा विकास करू शकलो. अच्छा बरं आपण कोणतं असं विकास काम केलं की ज्याच्यामुळे
सर्वसामान्य व्यक्तींना आणि शेतकऱ्यांना नागरिकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊन राहिला आणि होत राहील? हां, खूप चांगला प्रश्न आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला अगोदर शेतरस्त्याचं सांगितलंच, परंतु शेतकऱ्याचं जर उत्पन्न वाढवायचं असेल तर त्यांना बागायती आपलं क्षेत्र करणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी माझं अशी एक अशी इच्छा होती सुरुवातीपासून की कमीत कमी पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारमाही बागायत असते, पण आपल्या इथं सीझनेबल तरी बागायत असलं पाहिजे. नेमके त्याच वेळेस ज्यावेळेस आम्ही सदस्य म्हणून होतो, सरपंच आमचं कार्यकाळ चालू होता, त्यावेळेसच महाराष्ट्र सरकारची जलयुक्त शिवार योजना एक ही खूप मोठी महत्त्वाकांक्षी योजना होती. त्यामध्ये मला माननीय रणधीर भाऊची ज्यावेळेस जलयुक्तची मीटिंग होत होत्या त्यावेळेस आम्ही तिथं जात होतो सरपंच आणि आम्ही, आणि तिथं आमचं असं लक्षात आलं की या योजनेमधून आपण आपल्या गावाचा खूप मोठा फायदा करू शकतो. त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रस्ताव जलयुक्त शिवारमध्ये दिले आणि त्यामध्ये आम्ही एक आमच्या गावाला असा एक एवढा मोठा 400 मीटर नाला खोलीकरणचा आणि 150 मीटर रुंदीकरणचा एक बंधारा बांधला. तर त्याच्यामध्ये आम्हाला खूप पाणी साचलं त्यावेळेस आणि आम्ही जवळपास 100 मीटर बाय 100 मीटरचे आमच्या गावामध्ये 6 शेततळे केले. त्याच्यामुळे जवळपास आमच्या इथं 1400 ते 1500 TMC पाणी साचलं गेलं आणि एवढं जे पाणी आहे हे आमच्या गावानं कधीच पाहिलं नव्हतं. योगायोगानं आमच्या गावाला कधी नदी नाही, मोठा नाला नाही आहे, परंतु या जलयुक्त शिवारमुळे हे मोठे मोठे बंधारे झाले आणि आमच्या गावाला असं वाटलं की आमच्या गावाला नदीच्या एक प्रगट झालेली आहे. त्याच्यामध्ये जवळपास 1200 ते 1400 जे TMC समजा आपल्या इथं पाणी थांबलेलं आहे, त्याच्यामध्ये एका क्षेत्रामध्ये जर आपण असा विचार केला तर ज्यावेळेस तिथं संबंधित जे अधिकारी होते त्यावेळेस मला त्यावेळेस माननीय आपले SDO खडसे साहेब, आमचे भुजाळे साहेब, गोके साहेब यांचं खूप सहकार्य झालं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम केलं. त्यांचं असं म्हणणं होतं की राजूभाऊ आपण जर हे काम केलं या क्षेत्रामध्ये एका क्षेत्रामध्ये जर पूर्ण क्षमतेनं पाणी थांबलं तर जवळपास 12 ते 15 ते 20 हेक्टरपर्यंत आपण प्रत्यक्ष लाभ देऊ शकतो, परंतु पाण्याची जी पातळी आहे ही किती वाढेल आपण सांगू शकत नव्हतो. त्याच्यामध्ये आम्ही एका क्षेत्रामध्ये जर एवढं पातळी वाढू शकते तर आम्ही असे 6 शेततळे केले आणि जवळपास 400 मीटर नाल्याचं खोलीकरण केलं आणि 400 मीटर म्हणजे 100 मीटर बांधकाम आणि 100 मीटर खोलीकरण असं म्हणजे जवळपास आमच्या इथं या रूपानं त्या वर्षी किंवा त्यावर्षीपासून 3 वर्षापासून आजपर्यंत की सीझनेबल आमच्या इथं जवळपास 80% बागायत होऊन राहिलं. ते 80% बागायत झाल्यामुळे माझं असं झालं की माझ्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं. माझ्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढल्यामुळे सर्वात मोठा फायदा झाला की ते त्यांच्या मुलाचं शैक्षणिकदृष्ट्या त्यांना पैसे पुरवठा करू शकले. कारण की आपण जर आज असं पाहिलं की बुवा आज जर समजा आपल्या ग्रामीण भागातला मुलगा जर समजा बुवा 12वीमध्ये जर असेल तर त्यांना जर ट्युशन लागायचं असलं तर 2-2 लाख रुपये फी आहे. आपण करोडोच्या भरोशावर हे करू शकत नव्हतो, पण आज रोजी माझ्या गावाचा मला एक अभिमान आहे की जे बिजवाईचा कांदा येतो तो तालुक्यामध्ये 1 नंबरवर माझं गाव आलं. हे कशामुळे आलं? मी जलयुक्त शिवारमध्ये ही जी योजना राबवू शकलो त्यामुळं माझ्या गावचं उत्पन्न वाढलं, माझ्या गावाला पाण्याचा साठा वाढल्यामुळे ते बागायत करू शकले. आज माझ्या गावामध्ये भुईमुगाची लागवड होत नव्हती, माझ्या गावामध्ये भुईमुगाची लागवड होते, माझ्या गावामध्ये कांद्याचे बिजवायचे तयार होते, माझ्या गावामध्ये जो आपण कांदा लावतो त्याचं पण उत्पन्न वाढलं. म्हणजे एकंदर जर पाहिलं आपण तर प्रत्येक शेतकऱ्याचं थोडंफार का होईना पण प्रत्येकाचं उत्पन्न वाढलेलं आहे. आपण राजकारणामध्ये कोणाला गुरुस्थानी मानता? नाही, ज्यावेळेस आम्ही शिक्षण घेत होतो त्यावेळेस जर आपण राष्ट्रीय स्तरावर जर विचार करसाल तर प्रमोदजी महाजन यांनाच मी गुरुस्थानी मानतो. कारण त्यांची जी काम करायची पद्धत होती ही सर्वसामान्यापर्यंत कसं पोचवा ही पद्धत होती, त्यामध्ये मी राष्ट्रीय स्तरावर जर विचार करसाना आपण तर मी महाजन साहेबांनाच मानतो. बरं, आपलं सर्कलमध्ये आपण काम करता, आता खूप मोठं सर्कल आहे, याच्यामध्ये आपण कोण्या पद्धतीनं काम करता? म्हणजे प्रत्येक गावात कशी भेट देता आणि लोकांशी संवाद कसा साधता, त्यांच्या समस्या कशा जाणून घेता? नाही, मी ज्यावेळेस पंचायत समितीमध्ये ज्यावेळेस आलो त्यावेळेस असं ठरवलं की बा आता आपलं गावाच्या आपण बाहेर निघलेलो, कारण गावामध्ये काही जेवढा विकास करायचा होता तो मी त्या प्रमाणात केला. कारण बाहेरच्या सर्कलमध्ये कसं येतो त्याच्या अगोदर मी एक तुम्हाला एक सांगू इच्छितो की हे जे जलयुक्तचे जे मी तुम्हाला सांगितलं जलयुक्तमध्ये हा जर फायदा झालाच झाला, परंतु माननीय रणधीरभाऊमुळं मी मागच्या 4 वर्षामध्ये म्हणजे माननीय रणधीरभाऊच्या पहिल्या टर्ममध्ये जवळपास आमच्या गावामध्ये एक रस्ता फक्त एवढा मोठ्या गावामध्ये एक रस्ता काँक्रीटीकरण झालेला होता, परंतु माननीय भाऊमुळे
मी आज 60 लाखाचे कामं रस्त्याचे काँक्रीटीकरण करू शकलो. त्याच्यामध्ये जवळपास पूर्णच्या पूर्ण काँक्रीटीकरण आहे, एकच एक किंवा दोनच रस्ता खडीकरण आहे, तो एक विषय करू शकलो. आणि त्याच्या त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे चिखलगाव आणि माजोड हा जो रस्ता आहे हा आम्ही मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत आम्ही केला. आणि त्यामुळे त्या रोडवर आमच्या गावची जवळपास 50% बागायती जमीन आहे. त्या बागायती जमिनीचं ॲटोमॅटिकली डांबरीकरण झाल्यामुळे उत्पन्न वाढलं. तर तो इथपर्यंत आलो आणि मला असं वाटलं की बा आपण आता गावामध्ये भरपूर झालं, आपल्या गावामध्ये रोड झाले, नाल्या झाल्या, आपल्या गावचे शेतरस्ते झाले, आपल्या गावचं बा आपल्याला जे जलयुक्तमधून जे आपण काय केलं त्याच्यामध्ये बा आर्थिक उत्पन्न वाढलं आहे. पण आता आपण कुठंतरी आपण गावाच्या बाहेर निघायला पाहिजे. तर त्यावेळेस ज्यावेळेस जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका झाल्या तर मला पक्षानं माझ्यावर विश्वास टाकला आणि मला पंचायत समितीमध्ये तिकीट दिलं आणि मला मायबाप जनतेनं मला निवडून आणलं. हो, परंतु मला असं वाटलं की बा आता आपण गाव लेवलवर होतो तर आपण इतक्या लोकांसंग कॉन्टॅक्ट करू शकत होतो, पण आपल्याला जर सर्कलमध्ये जर समजा पूर्ण फिरायचं आहे, सर्कलच्या ज्या समस्या आहेत त्या जर आपल्याला जाणवायच्या असतील किंवा आपल्यापर्यंत पोचल्या पाहिजे, त्यासाठी आपण काय करू शकतो. तर मी त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं केलं की आमच्या भारतीय जनता पार्टीची जी एक प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येकापर्यंत पोचलो. आणि त्या कार्यकर्त्या व्यतिरिक्तही ज्या ज्या लोकांकडे एक विशिष्ट जबाबदारी असते गावची त्या लोकांच्या नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहिलो. त्या गावामध्ये समजा उदाहरणार्थ माझ्या गावामध्ये माझ्या सर्कलमध्ये 4 गाव येतात, कापसी रोड, कापसी तलाव आणि चिखलगाव. तर या चारही तिन्ही गावामध्ये मी जेवढे काही आपले शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काही काम करणारे लोक आहेत किंवा कृषी खात्यामध्ये जे काही काम करणारे लोक आहेत त्यांच्या माध्यमात आलो, जे काही आपले शेतकरी आहेत, जे काही आपले युवा वर्ग आहेत त्यांच्या संपर्कात आलो, यांचे सगळ्यांचे फोन नंबर कॉन्टॅक्ट नंबर घेतले आणि त्यांचे एक विशिष्ट प्रकारे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले. म्हणजे बा शैक्षणिकचा एक वेगळा, कृषीचा वेगळा, जर त्यांना बा आरोग्य खात्यामध्ये जर काही माझी मदत लागत असेल किंवा ते मला मदत करू शकत असतील तर त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप बनवले, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या ज्या काही समस्या आहेत ते माझ्यापर्यंत पोहोचवल्या. आणि मी माझ्या पंचायत समिती स्तरावरच्या ज्या काही किंवा महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना होत्या त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. आणि त्यांनी जर मला कधी सांगितलं की बा आम्हाला हे अडचण आहे तर मी ताबडतोब त्यांच्या संग फोनवर कॉन्टॅक्ट करून किंवा प्रत्यक्ष भेटून मी त्यांचं ते काम करून देत होतो. याच्यामध्ये माझं जी ह्या आहे या प्रमाणात असं काम केल्यामुळे माझी जी एक टीम आहे हे टीमवर्क फार मोठं झालं. मध्यंतरी कोरोनाचा जो कार्यकाळ होता त्याच्यामध्ये सर्वच कामं वगैरे बंद होते, पण जे सदस्य होते ते पण काम करण्याचं आमचं कार्यशून्यच झालं होतं. पण या परिस्थितीत आपण जे सर्कलमध्ये काम केलं आरोग्यविषयक याची पण आमच्याकडे माहिती आहे, तर ते आपण कसं काम केलं, म्हणजे लोकांपर्यंत कसे काय पोहोचले त्यांना ते दुर्गम आजाराबद्दल किंवा बऱ्याचशा अडचणी लोकांना गेल्या आरोग्याच्या सुविधा भेटल्या नाहीत तर ते आपण कशा पुरवल्या. नाही, त्याच्यामध्ये तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं एक दुर्भाग्य असं झालं की आम्ही जानेवारीमध्ये आमची निवडणूक झाली आणि मार्चमध्ये लॉकडाऊन लागलं. तर असं वाटलं होतं की बा आता आपण काही कामच करू शकणार नाही. पण त्यावेळेस असं लक्षात आलं की आपल्याला खरोखर जर काम करायची जर ईश्वरानं संधी दिली तर याच कार्यकाळात आहे. कारण की ज्यावेळेस लॉकडाऊन लागलं त्यावेळेस आपण कोणत्याही गावातला ग्रामीण भागातला व्यक्ती शहरात जाऊ शकत नव्हता. जर त्यांना सुखदुःखामध्ये असं झालं की बऱ्याचशा लोकांना थंडीवाजून ताप होती, काही लोकांना सर्दी होती, छोटे छोटे आजार होते, परंतु त्यांना डॉक्टरपर्यंत आपण पोहोचू शकत नव्हतो कारण की अकोल्याला एंट्री नव्हती. त्यावेळेस मी माननीय रणधीरभाऊच्या माध्यमातून माननीय खडसे साहेबांनी मला त्यावेळेस खूप मदत केली. त्यावेळेस आपण प्रत्यक्षरित्या या लोकांना घेऊन गेलो, अकोल्याला घेऊन गेलो. कोरोना काळ होता, आपल्याला सगळ्यांचं असं म्हणणं होतं की आपण आता फिरायला नाही पाहिजे, परंतु मी जर त्यावेळेस फिरलो नसतो तर या लोकांना मदत होऊ शकली नसती. गेल्या 2 वर्षापासून कोरोनाचा जो कार्यकाळ होता त्याच्यामध्ये आपण सर्वसामान्य व्यक्तींना कशाप्रकारे मदत केली. नाही, खरंच आमचं एक दुर्भाग्यच झालं की आम्ही ज्यावेळेस पंचायत समितीमध्ये निवडून आलो जानेवारीमध्ये आणि मार्चमध्ये कोरोनाचं एक पूर्ण जगावर संकट आलं आणि मार्चपासूनच लॉकडाऊन लागलं. तर त्या लॉकडाऊनमध्ये आपल्या सर्वसामान्य लोकांचे खूप हाल झाले की त्यांना त्यांच्या जर दवाखान्याच्या रूपानं जर काही समजा कुठं त्यांना मदत लागत असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारे मदत होत नव्हती. कारण आपण
जे सर्वसामान्य जे लोक आहेत ते स्पेशल वाहन करून जात नव्हते किंवा स्पेशल वाहन करून जरी गेले तरी त्यांना अकोल्यामध्ये एंट्री नव्हती. परंतु आम्ही सर्व या अधिकाऱ्यांच्या मार्फत किंवा यांचे आमचं पंचायत समिती असल्यामुळे त्यांच्या कॉन्टॅक्ट करून आम्ही त्या लोकांना तिथं शहरापर्यंत नेलं, त्यांना दवाखान्यात नेलं, त्यांना ॲडमिट केलं. याच्यामध्ये मला माझ्या माजोळ गावातून तर झालंच झालं, परंतु चिखलगावमधूनही मला बरेचसे लोकांचे फोन आले, माझे जे कार्यकर्ते आहेत हो त्याच्यामध्ये जर आपण एक हे केलं तर समजा डॉक्टर राजेश यादव आहेत, सिद्धू गोवलनकर आहेत, मुरलीभाऊ केवट आहेत, विठ्ठलभाऊ थोरात आहेत, ज्ञानू पाटील आहेत, या सर्व लोकांनी मला माझ्या मार्फत कॉन्टॅक्ट केले आणि त्यांना कुठं जिथं जिथं काही समजा आपल्याला दवाखान्याच्यासाठी किंवा ब्लडसाठी जर मदत लागली तर त्यांना केले आणि जर माझ्यापर्यंत जेवढी काही मदत होते ती मी त्यांना केली त्यावेळेस. आपण आता शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणत्या उपाययोजना राबवल्या, जसं जिल्हा परिषदच्या पंचायत आपल्यातर्फे जे काही योजना येतात तर विद्यार्थ्यांसाठी आपण कोणत्या योजना राबवल्या? विद्यार्थ्यांसाठी जर समजा आपण योजना राबवायचं असं जर आपण विचार केला तर आपल्या ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत ती समजा डॉक्टर MBBSसाठी किंवा इंजिनिअरिंगसाठी जे जातात त्यांना आपली आर्थिक परिस्थिती एवढी नसते. परंतु आम्ही आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठलभाऊ थोरात हे बाजार समितीचे संचालक असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून आम्ही या लोकांना शिष्यवृत्ती देण्याचे प्रयत्न केले की जवळपास माझ्या सर्कलमध्ये जर आपण विचार केला तर आम्ही या शैक्षणिक विभागासाठी किंवा शेतकऱ्यांचे जे आत्महत्या ज्या झालेल्या आहेत त्यांच्यासाठी किंवा जे शेतकरी समजा अवजारं शेतीचे उपयोगाचे अवजारं असतात ट्रॅक्टरवरचे त्यांच्या रूपाने आम्ही जवळपास भाऊच्या माध्यमातून आम्ही 1 कोटी रुपयाच्या जवळपास आमच्या सर्कलला मदत केलेली आहे. आणि विकासामुख जे काम आहेत तुमचे याचा तर आता आपण आढावा सांगितलाच, पण आमचं असं म्हणणं आहे की सध्या जो निवडणुकीची जी हालचाल आहे या संदर्भात आपली काय प्रक्रिया सुरू आहे? निवडणुकीच्या बाबतीत जर समजा आपण विचार केला पुढच्या तर मला तरी असं वाटते की बा माझी निवडणूक माझ्यासाठी एक फार मोठा विषय नाही आहे, कारण की मी पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर किंवा अगोदरचा माझा जो कार्यकाळ होता हा सर्वसामान्य जनतेपर्यंत मी नेहमीसाठी अवेलेबल होत होतो आणि माझ्याकडे जर माझा मतदार म्हणा किंवा माझी जी जनता माझ्यापर्यंत चारही गावातली पोहोचत होती ही एक बा राजू हा सर्वसामान्य मुलगा आहे, यांना आपण कधी आवाज दिला कधी हे केलं तर कधी आपल्या 1 मिनिटात येते आपण त्यांना बोलवू शकतो की म्हणजे माझ्या घरी येण्यासाठी त्यांना कधी काही अडचण नव्हती किंवा ते मला रात्री कधी जरी फोन केला मी त्यांच्यापर्यंत ताबडतोब पोहोचत होतो. आणि असं काही नाही की बा निवडणूकमध्येच ते माझ्यासोबत किंवा ते मी त्यांच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये होतो, नेहमीसाठी असल्यामुळं माझा या असं या गोष्टीचं माझ्यावर असं काही बर्डन आलेलं नाही आहे, कारण की मी आणि माझ्या या रूपामध्ये जर मी हे मदत केलेली आहे पण मी सदस्य झाल्यानंतर मला जो काही एक आमच्या 15 वित्त आयोगामार्फत जो एक विकास निधी मिळाला त्याच्यासाठी मी माझ्या सर्कलमध्ये कामं केली आहेत, तर मला 10 लाख रुपये निधी मिळाला, त्या निधीमधून मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शौचालय घेतले, हायमस पूर्ण याच्यामध्ये आपली सर्कलमध्ये हायमस लाईटचं माझं एक नियोजन आहे म्हणजे पूर्ण आमचं ते इस्टिमेट वगैरे सर्व मंजूर झालेलं आहे, हायमस लाईट आहेत, जिल्हा परिषद शाळेमध्ये शौचालय आहेत आणि आरोग्य खात्याशी काम करत असताना मी जास्तीत जास्त मला असं जाणवलं त्यावेळेस की बा आपल्या जे ग्रामीण भागातलं जे उत्पन्न कमी असल्यामुळे आपण आरोग्यावर जास्त खर्च करू शकत नाही, त्यासाठी जर आपली PSC जर अद्ययावत झाली, PSC मध्ये जर सगळं सुखसुविधा उपलब्ध झाल्या तर आपल्या इथं हे लोकांचं जो आर्थिक भूदंड आहे हा थोडाफार कमी होऊ शकते. त्याच्या माध्यमातून मला असं जाणवलं की आपल्या PSC मध्ये बऱ्याचशा गोष्टी कमी आहेत, त्याच्यामध्ये आम्ही माननीय संजीव भाऊ धोत्रे यांच्यामार्फत स्ट्रेचर खुर्च्या ह्या उपलब्ध करून घेतल्या आणि तिथं मला असं जाणवलं की जे आपल्या ग्रामीण भागातल्या महिला यांची जी डिलिव्हरी होते तिथं भरती असतात 3-3 दिवस त्यांच्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था नाही आहे, म्हणून मी माझ्या जो विकास निधी मला मिळाला त्या विकास निधीमधून एक तिथं वॉटर हीटरची व्यवस्था करून दिली आणि असं जाणवलं की आपल्या PSCला एक ॲम्ब्युलन्सची खूप गरज आहे, आपल्या इथं ॲम्ब्युलन्स आहे परंतु ती नेहमी समजा व्यवस्थित नसते, त्यामुळे माननीय रणधीर भाऊच्या माध्यमातून आपण आपल्या PSCला एक लवकरच ॲम्ब्युलन्सची एक उपलब्धता करून दिली. शिक्षण क्षेत्रामध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी कोणत्या उपाययोजना केल्या आणि जो तरुण वर्ग आहे यांच्यासाठी आपण काय करणार आहेत? तरुण वर्गासाठी जर असं म्हटलं तर आम्ही एक माननीय रणधीर भाऊ यांच्या माध्यमातून एक आपल्या गावाला व्यायामशाळा आणली आणि व्यायामशाळा ते लवकरच चालू होणार आहे
आणि जर शैक्षणिक दृष्ट्या म्हणसान तर आमचं एक प्लॅनिंग असं आहे की बा आपल्या ग्रामीण भागातले जे मुलं आहेत हे शहरामध्ये फक्त अभ्यास करण्यासाठी जातात, म्हणजे अभ्यासिकेमध्ये जातात, त्याच्यासाठी त्यांना 1500 रुपये 2000 रुपये फी द्यावं लागते आणि त्यांना पुस्तकं वगैरे सर्व घरून घेऊन जावं लागते. तर आमचं असं प्लॅनिंग आहे याच्यामध्ये की बा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना की शहरामध्ये पैसे देऊन जायचं काम ना पडलं पाहिजे असं आम्हाला एक अद्ययावत जे ही आहे अभ्यासिका आहे ही आम्हाला आमच्या सर्कलमध्ये चालू करायची आहे आणि ते लवकरात लवकर त्याचं आम्ही पूर्ण करू असं आम्हाला वाटते, कारण रणधीर भाऊने आम्ही त्याचा शब्द दिलेला आहे. आपण राजकारणामध्ये असल्यानंतर जिल्हा पातळीवरून आपल्याला कोणतं मार्गदर्शन मिळते आणि आपले मार्गदर्शक कोण? नाही, जिल्हा पातळीवर तर मार्गदर्शक म्हणसान तर माननीय रणधीर भाऊ हे तर आमचे अग्रस्थानी राहतील, परंतु माननीय तेजराभाऊ थोरात आणि अभय पाटील या दोघांचं मार्गदर्शनाखाली जर मी पंचायत समितीमध्ये निवडून आलो किंवा जे मी 2 वर्ष पंचायत समितीमध्ये काम केलं किंवा भविष्यामध्ये जे काम करणार आहे तर माननीय तेजराभाऊ आणि माननीय अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीच मी काम करेन आणि त्यांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन होत आहे, त्यामुळे मी यशस्वी होऊ शकलो. आपल्याला जो विकास निधी मिळाला त्याअंतर्गत आपण आणखी कोणची कामे केली? नाही, जो मला विकास निधी 10 लाख रुपये मिळाला आहे त्याच्यामधून मी जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण एक शौचालय घेतलेलं आहे, आमचे जे प्रमुख मंदिर आहेत त्याच्यामध्ये हायमास लाईट घेतलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे ग्रामीण भागामध्ये जे आजार होतात ते पाण्यामुळे होतात त्याच्यासाठी आरो प्लांट आम्ही त्याच्यात एक हे केलेलं आहे आणि PSC साठी आपण एक वॉटर हीटर घेतलेलं आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी आहे? गावातील पिण्याची व्यवस्था आमची पाण्याची नळ योजना आहे. आमच्या गावामध्ये जलस्वराज अंतर्गत जी समजा पाईपलाईन झालेली आहे तिथं विहीर खोदलेली आहे आणि प्रत्येकाला नळाच्या घरपरत नळ गेलेला आहे, त्याच्यामुळे पाण्याची काही समजा आमची एवढी फार मोठी अडचण नाही आहे आमच्या गावामध्ये. किंवा सर्कलमध्ये जरी आपण विचार करत असाल तर आपण जर विचार केला तर चिखलगाव कापसी या दोन्ही तिन्ही गावला फक्त आता आमचं एक चिखलगाव जे गाव आहे त्याच्यामध्ये एक पाण्याची व्यवस्था थोडी आम्हाला करायचं आहे, त्यासाठी आमचं त्याचे प्रयत्न चालू आहेत. आपण राजकारणामध्ये चालूच आहे आपलं आणि राजकारणात असल्यानंतर आपल्याला शत्रू आणि मित्र हे तुम्ही कसे काय ओळखता? नाही, राजकारण म्हटल्यानंतर शत्रू आणि मित्र हे असणारच झाले, परंतु माझे कधीही कोणासोबत वैयक्तिक वाद कधी झाले नाहीत, माझे मतभेद झाले नाहीत. कसं असते राजकीय मतभेद हे प्रत्येकासोबतच आहेत, पण काम करायची माझी जी पद्धत आहे की आपण प्रत्येकाचं चांगलं पाहायचं. मी कधी राजकारणामध्ये निवडून आल्यानंतर किंवा यांनी मला मतदान केलं यांनी मला मतदान नाही केलं असं मला कधीही कसं वाटलं नाही आणि माझ्या जे गावचे लोक असतील माझ्या जे सर्कलचे लोक असतील की त्यांनी मला जर कधी मतदान नशीन केलं किंवा माझ्या विरुद्ध कधी वागले असतील पण त्यांना आधी कधी असं एक माझ्याहीपेक्षा ज्यांना त्यांना एक विश्वास होता की आपण राजूकडे जर गेलं तर आपण राजू आपलं कोणतेही काम करणार, त्याच्यामुळे मला असं कधी वाटलंच नाही की बा माझे हे मित्र आहेत किंवा हे माझे दुश्मन आहेत, मी सगळ्यांना एकाच अँगलमध्ये पाहतो. आपण मध्यंतरी कॅलेंडर वगैरे प्रकाशित वगैरे केले होतं त्याविषयी आपण माहिती द्या. तर कसं आहे आपल्या गावातले जे लोक समजा आमच्या गावातले जे लोक बाहेर गावाला सर्व्हिसला किंवा व्यवसायानिमित्त होते तर माझं असं लक्षात आमच्या असं लक्षात आलं की हे लोक बाहेर गावाला संधीचं सोनं करून त्या गावासाठीच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे कामं करून राहिले, पण त्यांचा जो अनुभवाचे बोल आहेत त्यांचे जे अनुभव आहेत ते आपल्या गावासाठी कुठंतरी कामं आले पाहिजेत, म्हणून आम्ही त्या सर्वांना एकत्र केलं आणि आम्ही त्यांच्यापुढे असं प्रेझेंटेशन केलं की तुमच्यामध्ये जे काही गुण आहेत त्याचा आपल्या गावच्या विकासासाठी तुमची जी ओळखी आहे तुमच्यामध्ये जे काही टॅलेंट आहे ते आपल्या गावासाठी कुठेतरी उपयोगात आणा आणि आपले गाव आपण प्रगतीपथावर नेऊ, त्यासाठी आम्ही आमच्या गावातल्या जवळपास 400 लोक बाहेर गावला होते तर मी आम्ही या सर्व लोकांना गावामध्ये एक दिवस सर्व लोकांना एकत्र केलं आणि या एकत्र आणायच्या संकल्पामध्ये आम्ही असा विचार केला की आपण बा सर्वांना एकत्र आणून राहिलो पण याच्यासाठी त्यांच्यासाठी काहीतरी काही एखादं विशिष्ट उद्दिष्ट लागेल, म्हणजे गेट टुगेदरसारखं केलं त्यांना केलं आणि महाराष्ट्रामधले पहिली ग्रामपंचायत आमची अशी होती की त्यांनी दिनदर्शिका काढली कॅलेंडर काढलं याच्यामध्ये आम्हाला माननीय त्यावेळेस जी श्रीकांत सर यांचं खूप मार्गदर्शन झालं, राजेशजी खवले सर होते त्यावेळेस त्यांचं पण मार्गदर्शन झालं आणि या माध्यमातून आम्ही सर्व लोकांना एकत्र करलो आणि आमच्या गावाची प्रगती जी आहे ते या माध्यमातून झाली असं मला वाटते. आणि याच्यामधून एक आम्ही असं तयार करत असताना आम्ही या माध्यमातून राजेशजी खवले सर आहेत यांच्यापर्यंत पोचलो आणि त्यावेळेस आपले जे जिल्हाधिकारी होते पांडे सर
पांडे सरांनी या लॉकडाऊनच्या कार्यकाळामध्ये अशी एक कल्पना आणली होती की बा कापडी पिशव्या तयार करा, तर आम्ही आमच्या गावच्या पूर्ण ग्रामीण भागातल्या महिलांना एकत्र केले आणि कापडी पिशव्या तयार केल्या आणि आम्ही त्या पिशव्या बाहेर पाठवल्या आणि त्यांनी त्याच्यामुळे या लोकांना आर्थिक पाठबळ लाभलं. आपण सर्कलमध्ये महिलांसाठी जे उद्योग आहेत याची काही उभारणी वगैरे केली का आणि त्याच्यातून काही अर्थसहाय्य मिळालं का त्यांना? महिलांसाठी उद्योगाची जे उभारणी होते जे आहे, तर आपण त्याच्यामध्ये कापडी पिशव्या तयार केल्या. त्यावेळेस कापडी पिशव्या तयार करून यांचा एक रोजगार उपलब्ध करून दिला होता आणि छोटे मोठे जे उद्योग होते की म्हणजे माझ्या पंचायत समिती सर्कलच्या माध्यमातून जे काही शिलाई मशीनचे जे वाटप होते ते केले, त्यांचा एक रोजगार छोटे मोठे रोजगार उपलब्ध करून दिले. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं जर म्हणसान तर महिलांच्या बाबतीत जर केलं तर महिलांचं प्रत्येक महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करते असं माझ्या बरेचसे निर्देशन आलं किंवा काही लोकांनी मला सांगितलं होतं. त्यामुळे स्तन कर्करोग निदान शिबिर हे सर्वात जिल्ह्यातलं स्तन कर्करोग निदान शिबिर आम्ही आमच्या गावाला घेतलं आणि त्यावेळेस सरोपचार रुग्णालयाच्या कल्पना मॅडम यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. त्याच्यामध्ये आमच्या या 150 महिलांची आम्ही त्यावेळेस तपासणी केली आणि 3 महिला पॉझिटिव्ह ज्या झाल्या होत्या त्यांनी आम्हाला कर्करोग होण्यापासून त्यांना वाचवलं. ही मला असं वाटतं की माझ्या जीवनातली एक सर्वात मोठी गोष्ट आहे की 3 महिलांचं जीवन मी वाचवलं. राजकारणामध्ये काम करताना अशी कधी परिस्थिती आली का की ज्याच्यामुळे पक्षाला बाजूला ठेवून आधी नागरिकांच्या समस्यांबद्दल तुम्ही पुढाकार घेतला? नाही, असा तर माझ्या जीवनामध्ये प्रसंग आला नाही आहे. परंतु असं बरेच वेळ झालं की बा पक्षाचं जे धोरण आहे, मी ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाचं धोरण असं आहे की आपण सर्वसामान्यांपर्यंत पोचलो पाहिजे आणि ज्या कल्पना आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात असतात त्याच कल्पना आमचे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्या पण मनात असतात. त्याच्यामुळे असा मला कधी प्रसंग आला नाही. आपण मतदारांना काय आव्हान करसाल? मी मतदारांना यावेळेस असंच आवाहन करेन की आपण जर असा विचार केला तर आपल्याला आपल्याकडे जे काही आपले ग्रामीण भागातले जे कामं असतात हे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावरच असतात. त्यामुळं जर आपल्याला जर आपल्या जवळचा माणूस आपल्या एका हाकीवर आवाज देणारा माणूस जर असला आणि आपण जर आज रोजी जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीचं जे सरकार होतं, अगोदरचं राज्य सरकार होतं किंवा आता केंद्रातलं सरकार आहे, ही सर्वसामान्यापर्यंत पोचते, सर्वसामान्याला मदत करते. त्यामुळं जर आपली जर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये जर आपलं एक सरकार तयार झालं, आपली जर तिथे एक सत्ता असली, तर आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्यापर्यंत पोहोचू. ज्या काही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या योजना आहेत ह्या सर्वसामान्यांना देऊ, त्यासाठी मला असं एक त्यांना आवाहन करायचं आहे की आपण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून द्या, पर्यायानं मला निवडून द्या. तर आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीचे उमेदवार राजूभाऊ ठाकरे यांच्याशी संवाद घातला, त्यांच्याबद्दल असलेली माहिती आपण जाणून घेतली. नमस्कार.